फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. आणि आज आपला ब्लॉग झाला आहे वरून स्टार्ट, कारण खालती खूप गाण्याचा आवाज सुरू आहे. तर मला बनवायचे मी शेवई आणले होते बनवून, ते आता आहे वाव टाकायचे. आणि बघा, काल मी पापड टाकले सकाळी, तर खूप ऊन होती, म्हणजे पापड खूप छान झाले. पण मात्र त्याच्यानंतर 2 वाजताच अगदी आभाळ एवढं भरून आलं की असं वाटत होतं पाऊस येईल. पाऊस तर काही नाही आला, पण मात्र पूर्ण जे ऊन आहे ती म्हणजे मधलीच ऊन खूप भारी असते आणि त्याच्यामध्ये पापड लवकर वाढतात. तर तीच ऊन गेलेली आणि पूर्ण म्हणजे असं आभाळ आभाळ झालेलं होतं, त्याच्यामुळे पाऊस येईल म्हणून मी आधीच आतमध्ये आणून पापड ठेवून दिले होते घरामध्येच फॅनखाली. तर काही काढले काही ठेवलेत. तर चला आता मी तुम्हाला दाखवते ते पापड. सोबत मी आणले आहे शेवया बनवून. आमच्याकडे इकडे अगदी जवळ शेवया बनवून मिळतात. त्यांना जस्ट आपण पीठ वगैरे दळून द्यायचं, शेवयाचं जे असतं ते कोणी ओलवून पीठ देतं. ओलवून म्हणजे जसं थोडंसं अगदी गहू आहे जे पाण्यात टाकून बाहेर काढायचे, थोडेसे सुकवायचे आणि मग दळून आणायचं आणि मग गाळून द्यायचे. ही एक पद्धत आहे. तर मी काय करते, डायरेक्ट आपलं जे आपण दळून आणतो तेच थोडंसं ठोकळचं असतं पीठ. तर तसंही कधी गव्हाचं पीठ एकदम बारीक खाऊच नाही, थोडंसं त्याच्यामध्ये ग्लुटेनचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे थोडंसं असं ठोकळच खायचं. तर मी थोडंसं असं जाडसरच दळून आणते आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं 1/2 किलो रवा टाकला. तर असे मी 5 किलोचे शेवया आणले आहे बनवून. तर त्या तुम्हाला दाखवते, त्या आता जस्ट तुम्हाला वाव टाकायचे आहे, कारण ते लोक बनवून देतात, थोडंशा वाढवतात आणि मग आपल्याला देऊन देतात. तर आपण आता त्याची नंतरची प्रोसिजर वाढवायचीच असते, ती आपण करायची. म्हणजे काय होतं, 1-2 वर्ष टिकतात. माझ्याकडे मागच्या वर्षाच्या शेवया अजूनही बॅलेन्स आहेत, खातात. म्हणजे तिखट शेवया, गोड शेवया असे बनवून मुलं खातात, त्याच्यामुळे शेवया तर आवडतात सगळ्यांना. तर हे बघा, या आहेत शेवया. इथेच याच याच्यामध्ये मी 5 किलो पीठ दिलं होतं त्यांना, म्हणजे पीठ दिलं होतं आणि त्याच्या 5 किलो त्या शेवया आलेल्या आहेत. ते जाताना पीठच दळून पीठचंच वजन करतात आपलं आणि त्यानंतर आपल्याला शेवया देतात ते. तर हे बघा, मी आता ऊन इथं ऊन येते. तर आता सकाळची वेळ आहे, ऊन यायची आहे थोडीशी, त्याच्यामुळे मग आता मी टाकत आहे. इथे ऊन येईल, दुपार होतं ऊन येते. आणि जस 2 दिवस झाला की आता या वाढूनच आहे शेवया, पण आणखी 2 दिवस वाढवला की वर्षभराची फुरसत असते, म्हणजे अशी वास वगैरे येत नाही आणि शेवया वर्षभर टिकतात. हे बघा, तर आता या छान व्यवस्थित आहे. तर आता मी याला छान पसरवून घेते आणि या छान वाढवत ठेवते. दुपारची ऊन येईलच आणि 2 दिवसामध्ये भरपूर आहे याला ऊन आणि छान वाढतात. आणि तिखट शेवया असो की गोड शेवया मुलांना फार आवडतात, त्याच्यामुळे. आणि आता कसं उन्हाळा दिवस आहे, उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस आणि शेवया खायची मजा तर आणखी काही वेगळीच असते. मार्केटमध्ये खूप प्रकारच्या शेवया मिळतात, रव्याच्या, मैद्याच्या, गव्हाच्या. पण गव्हाच्या फार कमी मिळतात, रवा आणि मैद्याच्या जास्त मिळतात. पण त्याहीपेक्षा आपण जेव्हा घरी बनवतो मेहनत करून, तर त्या शेवया आता तर मेहनत करायला तशी फारशी गरज नाही. पहिले आमच्या वेळेस म्हणजे आई वगैरे जेव्हा बनवायची आमची, तर तेव्हा तर ते असे बाजूला गोल करून घरी शेवया बनवल्या जायच्या. पण आता मात्र आपण बाहेरच शेवया बनवायला देतो, बस पीठ आपण दळून आणायची आणि त्यांना शेवया बनवल्या द्यायच्या. त्या आयत्यावर आहे त्या शेवया आपल्याला मिळतात. तर असो, पण ह्याही शेवया मस्त वाटतात त्या मार्केटच्या शेवयापेक्षा, मैद्याच्या आणि रव्याच्या शेवयापेक्षा. या शेवया खरंच खूप टेस्टी येतात आणि मेन म्हणजे आपल्या घरच्या गव्हाच्या असतात. तर त्याच्यामुळे या शेवया मी बनवणं आणि खाणं योग्य समजतं. तर हे बघा, नसेल तर आपण त्याही शेवया खातो, तसं काही नाही. तर चला आता आपण जाऊया. मी आता हे घेतलं आहे, त्याचबरोबर बघा, मी सांगितलं होतं पापडं तुम्हाला की फॅनमध्ये मी वाढवले, कारण की आदल्या दिवशी भरपूर पाऊस नाही आला, पण मात्र खूप आभाळच झालेलं होतं, त्याच्यामुळे मी घरामध्येच पापड वाढवले. तर हे बघा, पापड रात्रीच्या रात्रीचं म्हणजे एवढं गरम झालं, पाऊस आलंच नाही, पण एवढं गरम झालं की ते पापड स्वतःहूनच असे प्लास्टिकवरनं निघालेले होते, म्हणजे त्याला मला काढायची गरज नाही पडली, असे ते आपण होऊनच असे वरती आले होते. जस्ट त्याला टच करून असं ओढलं की ते पापड निघत होता आणि खूप छान झाले पापड वाढलं. आदल्या दिवशी जे मी काढून ठेवले होते ते थोडेसे चिकटून गेले, पण मात्र जे दुसऱ्या दिवशीचे पापड होते ते अतिशय सुंदर पापड निघाले आणि छान असे पातळ पातळ आणि खूप सुंदर. आता ह्यालाही आम्ही 2-3 दिवस वाढवेल, पापड असल्यामुळे त्याला 3 दिवस वाढवेल, शेवया याला 2 दिवस. तर हे बघा, पापड मी इथे ॲडजस्ट करून ठेवली आहे, एकीकडे खूप पातळ आहे आणि एकीकडे असे थोडेसे जाडसर पापड आहेत. तर चला आता पापड वगैरे आपले झालेले आहेत. त्याच्यानंतर हे पापडाचे जे असतात प्लास्टिक, म्हणजे प्लास्टिकवरनं मी पापड काढून ठेवलेले आणि हे प्लास्टिक घेत आहे मी. आणि प्लास्टिक घेऊन चला आता आपण जाऊया. इथे अंधार आहे या रूममध्ये, मी लाईट नाही लावला, आता तशीच मी खाली येत आहे. तर आता लाईट तसंही बंद करायचा, तर कशाला लावायचं म्हणून मी लावलं नाही. चला आपण आता हे प्लास्टिक घेऊन जाऊया खाली आणि प्लास्टिकसुद्धा धुवून ठेवायचे. जिथे शेवया टाकले आहे तेसुद्धा मग मी बेडशीट वगैरे आहे तीसुद्धा धुवून घेते, म्हणजे आणि तीच मी छान घडी करून धुते, छान वाढवते आणि तीच मग घडी करून व्यवस्थित ठेवून देते पुढच्या वर्षीसाठी. हे प्लास्टिकसुद्धा तसेच करते मी आता, छान धुवून ठेवते, भिजू टाकून धुवून ठेवते, उन्हामध्ये छान वाढवून घेते आणि मग ते पुढच्या वर्षीसाठी आपल्याला कामी येतात.
तर त्याच्यामुळे दरवर्षी प्लास्टिक घेणं काही परवडत नाही आणि दरवर्षी काही बेडशीटा फाडणं परवडत नाही. त्याच्यामुळे एक बेडशीट दोन बेडशीट करून घ्यायचं आपल्या पापड्यासाठी. आणि इथे पियू काढत आहे रांगोळी, तर तिला आवडते त्याच्यामुळे ती काढत आहे रांगोळी. त्याच्यानंतर चला आता आपण जाऊया घरामध्ये. बघा 8:15 होत आहे आणि आयुनी सकाळीच आंघोळ केली आणि बघा आंघोळ करून तो बसला आहे. एकीकडे टी व्ही सुरू आहे, एकीकडे त्याच्या हातात आहे बुक्स. त्याचे पप्पा असल्यामुळे त्याला सांगत आहे की तू आता काहीतरी लिही. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्या किंवा नसल्या पण मात्र मुलांना थोडंसं काही लिहिलं वाचलं की त्यांचंही बरं होतं. बघा प्लास्टर बी धुवून वाढवले. सोबत पियूची रांगोळी दाखवते, अतिशय सुंदर रांगोळी तिने तेवढ्या दरम्यानच काढून घेतली. जेवढ्या वेळात मी पापड काढून वाऊ टाकले तेवढ्या दरम्यान तिने रांगोळी काढली आणि आईने आपली आंघोळ पाणी केलेली. पियूच्या पप्पांनी मिस्टरांनी पूर्ण झाडांना पाणी वगैरे दिलं आणि त्याचबरोबर त्यांचंसुद्धा ते कामं झालं. तर घरामध्ये असलं की आम्ही चारही जण मिळून मिसळून कामं करून घेतो, त्याच्यामुळे कामं होऊन जातात. तर हे बघा, याचं बुक आहे हातामध्ये, टी व्ही आहे सुरूच. तर मात्र त्याचं वाचणं असो की लिहिणं असो, त्याला टी व्हीसमोर पाहिजे अशा प्रकारे आहे. आणि आता सगळ्यांचे सगळे कामं झालेले पण मात्र माझेच कामं राहिले आहे. बघा बेडशी म्हणजे सगळंच व्यवस्थित होणं आहे. आता आम्ही इकडे आमच्या बेडरूममध्ये भरपूर अंधार पडतो, लाईट्स लावूनच ते करावं लागतात कामं. म्हणजे लाईट लावूनच, लाईट लावल्याशिवाय तिथे काही दिसत नाही अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे बघा माझं फक्त जस्ट स्वयंपाक झाला होता कारण मिस्टर गेले होते मग ड्युटीवर. तर त्यांना डब्बा बनवून दिला, डब्यामध्ये मी आज झेमस्याची भाजी, मिरच्या, वरण, भात आणि पोळी बनवलेली होती. तर त्याच्यानंतर मग मी वरती जाऊन आपले ते पापड वगैरे काढले. तेवढ्या वेळात बघा मुलं आहेत मग इकडे खेळायला गेली. तेवढ्या वेळात मग मी आता मला भांडे वगैरे घासायचे आहे, त्यासाठी म्हणून मी त्याला ती तयारी करून घेते. आता भांडे घासायला म्हणजे आता माझे कामं उरलेली आहे, बाकी सगळ्यांचे झाले. पियू आता आंघोळीला पाणी नेत आहे गरम. तर मी जस्ट आता सोप खायची इच्छा झाली म्हणून सोप घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आता चला आता आपण लागूया कामाला आपल्या. आणि आता मला भांडे घासायचे आहे, त्याचबरोबर भांडे, गॅस ओटा, आता हे कामं आहेत माझे. बस माझे एवढे कामं झाले की मग मी माझे एवढे कामं झाल्यानंतर मग माझी आंघोळ वगैरे आणि कपडे बस एवढं असतात. तर बघता बघता बोलता बोलता आपले झालेले आहे जवळपास. आता भांडे वगैरे जे छान स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत, आता घासायचे आहेत म्हणून आता बस आता घासून घेते. आणि त्याचसोबत आता भांडे वगैरे आता माझे थोडेसेच होते तर ते झाले. आणि त्याचबरोबर आता आहे गॅस ओटा पुसायचं, तर म्हटलं चला आता आपण आधी गॅस ओटा पुसून घेऊ. तर हे बघा, हे आहे लिक्विड गॅसचं, जे लिक्विड असतं आपलं लिंबूचं, तर त्यानेच मी थोडीशी गॅस पहिले आधी, थोडं चिकट वगैरे असतं त्याच्यामुळे त्या लिंबूच्या लिक्विडने थोडीशी गॅस पुसून घेते. आणि गॅसच्या वरतीचा जो ओटा असतो आपला, त्याचा टाईल्स वगैरे, ती पण छान स्वच्छ करून घेते. म्हणजे कसं आल्याबरोबर एक तर आमच्या टाईल्स आहे व्हाईट, तर त्या गॅसने असे चिकट येऊ नये किंवा काळे होऊ नये त्यासाठी म्हणून मग मी आता चिमणी तर आहे पण तरी पण आपल्याला त्या टाईल्स आहे तिथे उडतंच त्याच्यामुळे. आणि साईडनेच मग खिडकी आहे आमची, तर खिडकीला जाळी लावून आहे, त्या जाळीवरही भरपूर धूळ बसते. तर भलाही घरातली नाही पण बाहेर साईडनं पार्किंग असल्यामुळे तिथे गाड्यांची धूळ वगैरे असते, तर त्याच्यामुळे मग मी ती खिडकी लावून घेते. आणि तिथली जे धूळ आहे ती मग एक दिवस छान स्वच्छ करून घेते कापडानेसुद्धा. आणि आता गॅस तर आपलं रोजचं काम आहे, स्वयंपाक बनवणं आणि गॅस रोजची पुसणं, तर आता मी तेच काम करत आहे. गॅस छान स्वच्छ करून घेते, टाईल्स छान पुसून घेते. आणि जेवढं घर स्वच्छ असेल ना, जेवढं किचन आपली छान असेल तेवढी लक्ष्मी घरामध्ये नांदते असं म्हणणं आहे सगळ्यांचं. तर चला असो, आणि आपण घरगुती असल्यामुळे आपल्याला खूप चांगलं. तर चला फ्रेंड्स, आता मी करते आहे व्हिडिओला एंड. आणि आयु पाहत आहे सोबत टी व्ही, एक वाजला आहे आणि तो सोबत टी व्ही पाहत आहे. सोबत घरामध्येच बॉल खेळते, फुटबॉल खेळणं सुरू आहे आणि बोरकूट खाणं सुरू आहे. हे बघा, तर अशा प्रकारे सुरू आहे. तर याचबरोबर मी करते व्हिडिओला एंड. आणि पूर्ण दार वगैरे लावलं त्याच्यामुळे खूप खूप अंधार दिसत आहे घरामध्ये. तर चला बाय, भेटून आपण असे छानशा ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही व्हिडिओ नक्की बघत चला, आवडत लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करा.